मित्रांनो नमस्कार, आज आपण आता माहिती घेतोय कॅटल फीड या मशीनची, ज्यामध्ये पशुखाद्य बनवलं जातं। आता मध्यंतरी आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे की मशीनच्या माध्यमातून आपण भरपूर काही व्यवसाय सुरू करू शकतो, त्यापैकीच एक व्यवसाय आपण निवडलेला इथे पशुखाद्य। आपल्यासोबत संजय इंगळे सर आहे, त्यांच्याकडून आपण समजावून घेऊ त्यांच्याकडून या मशीनला आपण कशा पद्धतीने ऑपरेट करू शकतो आणि कच्चा माल टाकल्यानंतर कसा पक्का माल या मशीनच्या माध्यमातून येऊ शकतो। तर आता संजय इंगळे सर आपल्याला पूर्णपणे माहिती देतील। तर सर, आता आपल्याला माल याचं प्रोजेक्शन वगैरे आपल्याला उद्योजकांना बेरोजगारांना दाखवायचं आहे की या मशीनच्या माध्यमातून आपल्याला कसा एक रोजगार मिळेल आणि कशा पद्धतीने याचं प्रोडक्शन होतं। तर यासाठी आपल्याला कच्चा माल म्हणून आपण काय यूज करतोय सध्या? ॲक्च्युली पशुखाद्य तयार करणारी मशीन आहे। ओके, यामध्ये लागतं डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका याचं वेस्टेज। ओके, आणि काही औषधी, मीठ, मिनरल मिक्सर, मोलॅसिस, अश्वगंधा वगैरे एक फॉर्म्युला पद्धतीने हे तयार करावं लागतं। त्याचं पूर्ण फॉर्म्युला आणि ट्रेनिंग हे कंपनीतर्फे दिल्या जातात। आता हे बघा, ही डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका याचं पूर्ण ग्राइंड करून मिक्सिंग केलेलं आहे। ओके, तर मित्रांनो यामध्ये असं केलेलं आहे की जे डाळ वगैरे जे असतं आपल्या ॲग्रिकल्चरल ज्या कॉमोडिटीज असतात तर त्यांना पूर्णपणे वेस्टेजला पूर्णपणे याला एक एक बारीक याची पावडर केलेली आहे। तर ही पावडर करताना यासाठी आपल्याला वेगळी मशीन्स असते की? ओके, तर यासाठी आपल्याला एक प्रायमरी मशीन्स आहे, आपण ती सुद्धा इथे बघणार आहोत। तर सध्या या प्रॉडक्टमध्ये आपण बघतो एक एक बारीक प्रकारचा इथे पूर्णपणे एक पावडर फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे याचं रॉ मटेरियल आलेलं आहे। ओके, ठीक आहे, आता बनतात कसे ते बघूया आपण। ओके ठीक आहे, ती एक हिरवी बटन चालू करा, ग्रीन